शाळेने आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून अंशुवन विचारायने लीना भागवत सारा जमाना हकीनो का दीवाना जमाना कहे फिर क्यों बुरा है दिल लगाना सारा जमाना अंगावर लाइटिंग नसले कपडे घातले नसले तर गावात लई दिवे लावलेत मी आज खुश तो बहुत होंगे तुम आज मेरी माँ ने मेरे कुंह पे लात मार के मेरे को घर से बाहर निकाल दिया कभी मैं उस आंगन में कदम नहीं रखूंगा इसलिए मैं मेरे बहन के घर में आ गया ताई ए, ताई ए, आवाज आई कल जात नहीं क्या कहे मेरी चाहने वाले मेरे को दगड़ नहीं बंटी बोलते कॉल मी बंटी ताई अरे ए मखणिया तुझे चाहने वाले के लिए टिपरीत नहीं तू गेला खड दिया तिथे कशाला मरायला आहे अरे आता तो बोलू फ्री याद आ रही है म्हणून माझ्या उदासीचं कारण येगळ आहे काय आहे तुझ्या उदासीचं कारण आज या ठिकाणी सर्जराव आपल्यात नाही सर्जराव गेले सर्जराव गेले माझी उधारी वाचली बजा ए काय वाजवतो सर्जेराव गेले बजाव अरे सर्जेराव गेले म्हणजे परलोकी नाही रे माझे सर्जेराव दुबईला गेलेत दुबईला दुबईला कोणी घेतलं तरी तिकडे विकसित तंत्रज्ञान शिकवायला पाठवलंय साहेबांनी आणि मला काय बोलले सर्जेराव काय काय येताना आज या ठिकाणी तुझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट आणतो काय आणणार आहे वाढदिवसाचं गिफ्ट माझे सर्जेराव माझ्यासाठी जिनत आणणार आहे जिनत गिफ्ट तुझ्यासाठी आणणार आहे की स्वतःसाठी आणणार आहे मक्कणिया जिनत म्हणजे सवत नाही जिनत नावाची कोंबडी आहे सर्जेराव बोलले तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुला मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करून देतो काय झालं काय तुला हे समजा खरं वाटलं केवढी भोळी आहेस तू केवढी भोळी आहेस तू अगं जिनत नावाची कोंबडी नाही जिनत नावाची बाई आणणार आहे तो सर्जेराव मग त्या जिनतचा पोर होणार सर्जेराव एकाची दहा करणार दहाची वीस होणार अख्खी टीम तयार करणार मग तुला करू बाहेर हाकलणार मग ताई तू निराधार होणार तुला कोण कुत्रा विचारणार नाही पण ह्यो कुत्रा ह्यो भाऊ तुझा आधार कार्ड होणार आहे अरे मसण्या रेशनिंग कार्डावर अजून आईनं नाव नाही लिहिलेलं आणि तू कसला मला आधार देणार नाही नाही माझं सर्जेराव असलं नाही काही बाई सांगू नको सर्जेरावाचं लई प्रेम आहे माझ्यावर कुणाला बी विचार मी जरा दिसलं नाही ना की इद्या इद्या करून ओरडत असतात माझ्या नावान इद्या हा पर तुझं नाव ते इमल आहे ना सर्जेराव मला प्रेमानं विद्या बालन म्हणत्यात विद्या बालन नाही विद्या फर्नांडिस बोलला असेल तुझ्यासमोर बोलला म्हणतात विद्या बालन केलं असेल अगं ताई सर जरावर तुझ्या आयुष्याचा पार डल्टी पिक्चर केला गो मला सांग विद्या फर्नांडिस कोण विद्या फर्नांडिस गावच्या खालच्या आयतीचा गुत्ता आहे या बाय गुत्ता कसला मुंजीचं सामानी कायचा गुट्टा कसला असतो अगं दारूचा गुट्टा कटा 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 म्हणजे माझे सर्जेराव दारू पितात अगं नुसते दारू पित नाही दोन पेक मध्ये खलास काय पण सांगायलाय अगं खरंच सर्जेराव तुमचे 700 रुपये तुम्ही परत घ्या पण माझ्या ताईला मी आता जास्त अंधारात नाही ठेवू शकत एक मिनिट 700 रुपये कसले तोंड बंद ठेवायच्या अड्ड्यावर दिले होते अड्ड्यावर कसले जुगाराच्या अड्ड्यावर सर्जेराव जुगार खेळतात अगं नुसते जुगार खेळत नाही तर जुगारात हरत्या सर्जेराव घरातले पैसे घेऊन जातात जुगार खेळतात जुगारात हरतात तुला कसं कळलं मी तिकडच होतो मी इकडे होतो मी गेलो होतो मारुतीवर हार घालायला आणि हे बसले ते जुगार खेळायला
अगं तुला सांगतो, एकावर पाच फ्री असल्यासारखे गेम हरत होते भाऊजी. पैसे संपले, लोकांनी घेरला, मी गेलो म्हणले हे मारायचं नाही मारायचं नाही. सर्जरा मला भर रस्त्यात लोकांनी धुतलं. मला धुतला? तुला का बाबा? सेटलमेंट साठी मध्ये गेलो म्हणून मला धुतला. अरे मारू नका, माझ्या बहिणीचं कुकू आहे ते, रांड्याच्याने माझा पार मळवड भरला. माझा विश्वास नाही बसत. अरे तुला माहितीये का, त्यांचं लय जीव आहे माझ्यावर. रातच्याला रोज येताना माझ्यासाठी गजरा आणतात. हो सर्जरा, हो तिथला गजरा इथं आणत्यात. तिथला म्हणजे? अग सर्जराव, हा तसल्या ठिकाणी जात्यात. कसल्या? अग ये तसल्या ठिकाणी. मीठ भाजी मकरे तसल्या म्हणजे कुठल्या ठिकाणी जातात ते? यारावजी तुम्ही बस भाऊ, याच दोनदा वन्स मोर घेऊन झालंय त्यांचं, दुसरं काय सांगतात. अहो आबा, मग कसला पोस्टर मध्ये नाचतोय बघ. अरे नाही रे, पोस्टर आहे ते, तिथं कसं नाचल. कुठं वाटतंय पुण्यांदा बघ. अहो आबा, कसला चाटापणा करतोय बघ. अहो आबा, जरा सरकून बसा की नीट, जरा सरकून बसा की नीट, तुमच्या बाजूची माझी सीट, तुमच्या बाजूची माझी सीट, तुमच्या बाजूची माझी सीट. अहो आबा, बाजूची माझी सीट. आता सर्जेरावांनी एस टी स्टँड वरून गजरा आणला तर त्यांचं काय चुकलं सांग बरं. दुसरा भी मोडू का पाहिजे? तुला डेपो दुरुस्त दौडा पाहिजे. एस टी स्टँड नाही मग कसल्या ठिकाणी जातात ते? कोठ्यावर. कुठं? कोठ्यावर. तुला तर समजत माहिती आहे, आता काय राहिलं सांगायचं. आता त्या ठिकाणी मला गाडीची बी अक्कल नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. माझ्या सर्जराव दारू पितात, जुगार खेळतात. मसण्या हे समजत तुला माहित होत ना, मग मला आधी का नाही सांगितलं? पार माझ्या संसारात पापडापर्यंत कशाला मिळाला होता. नाही मला लय पश्चाताप होतोय, पण म्या तुझ्या सोबत राहणार. यो भाऊ तुझ्या सोबत राहणार. सौगंध आहे मुझे उस राखी की, जो तुने बचपन में मेरे हाथ पे बांधी थी. त्यात राखी न गळा आवडा तबाजा. केवढा मोठा नाही दोरा. माझं सर्जराव असं बिनबुडाचं असतं असं मला माहित असतं ना, तर त्याचा जीवच घेतला असता. मला असं वाटत होतं माझ्या बापानं धान्या वाघाशी सोयरीक जोडली आहे माझी. मला भी. अरे माकडे रे, दोन पेट मध्ये डाऊन होतोय वांगर माझा. बाहेर लोकांना काय तोंड दाखव होता. रातच्याला असं झिंगत यायचा, मला वाटायचं पठ्यानं दीड खांबा तरी रिचवला असेल. दोन पेक मध्ये डाऊन होत इन्सल्ट रे माझा, इन्सल्ट केला. पण काय रे, इकडे इकडे घाबरू नका. इकडे काय बोलते? मला सांग कुणाकडे जायचं तर जुगार खेळायला. बोल की बाबू. बाबू कुठं आहे? बाबूच्या आसपास तुमच्यापैकी एक जरी माणूस दिसला ना तरी मुर्दा गाडीन मी त्याचा. बाबूला सांगायचं उद्या सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बसायचं आमच्या सर्जरावा बरोबर. स्पेशल ट्युशन लावायच्या, जुगारात हरला नाही पाहिजे. रात्री 12 वाजता कंबरडात लाथ घालून उठवला ना तरी 3 1 काढता आले पाहिजे सर्जरावा. काही काही झालंय का तुला? 3 वर्ष एका बाईकडे. अरे काय अक्कल बिक्कल आहे की नाही? कसं बघा कसं देखणार राजबिंडा सर्जेराव माझा. मला वाटलं होतं यवाना 12 गावचा सुभेदार झाला असेल. मरतो एका लढाईवर, करतोय बुरुज जातोय. नाही घरच्या वरण भातासाठी घासभर भूक चालते, पण बाहेर मटण कसं दाबून खाता आलं पाहिजे एवढं पण कळत नाही. अगं काही येणार बोलते काही. तू चल माझ्या बरोबर आताच्या आता चल. आपण त्या तिघांकडे जाऊ, त्या तिघांना असा सर्जेराव वाटून देऊ सकाळ दुपार संध्याकाळ. त्यांना सांगू शिकवा त्याला असा एकदम वेगळा माणूस दिसला पाहिजे. आपण भाऊजींना समजावू. एक काम करतो का नाही तर
दुसरी सोयरीक बघतो का? अगं काय चांगला संसार उधळ्या निघालीस तू? चांगला संसार हा असला? ए ताई, मी खोटं बोललो. मला इथं राहायचं होतं म्हणून मी सांगितलं भाऊजींचं असं आहे तसं आहे. भाऊजीं तुझ्या लय जीव आहे. ए, मला वाटलं भाऊजी तुला असा पाहिजे, पण तो तसा निघाला. मला माझे सर्जेरावांचे हात ना तसेच पाहिजे. बरोबर आहे. राजकारणात येताना सर्जेरावांनी सांगितलं होतं विमे आज या ठिकाणी पहिले विरोधक ओळख. आणि मतल्या तू लहानपणापासून माझा विरोधक आहेस. एकाच किट पुरता आलाय ना, तेवढं करायचं आणि निघायचं. माझ्या सर्जेरावाच्या मध्ये आलास तर याद राख. चल उचल उचल गाठ ओढून हो बाहेर हो बाहेर. सख्या बहिणीने मान फिरवली. आता मावच बहिणीशिवाय पर्याय नाही. सुप्रियाताई नाही, तुला माहित आहे का भाऊजी कुठे गेले? त्या सुप्रियाताई वा वा. आणि आमदार सर्जेराव आज या ठिकाणी नाही आहेत. त्यांची आठवण काढत काढत हे स्किट आपण केलेलं आहे, तर बघूयात आज या ठिकाणी हे कसं वाटलं परीक्षकांना. ए कमेंट्स नंतर आधी सांगा मागणं ते हलवत कोण होत. या या बाहेर या बाहेर या. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. प्रकाश जाधव आपल्या ईव्हीपीएल मध्ये आहेत आणि त्यांनी खूप मदत केली. वा प्रकाश जी, गॉड ब्लेस यू. ऍब्सोल्युटली स्प्लेंडेड परफॉर्मन्स. अंशू, तू एक एपिसोड साठी आलायस. आज ऋषाचा प्रॉब्लेम आहे म्हणून तू ती जागा फिल केलीस, त्याबद्दल तुझं विशेष कौतुक. आणि लीना, फार मौज आणली तुम्ही. अत्यंत क्लीन, वेल रिहर्स्ड ऍक्ट, क्लीन, कुठेही ओव्हरलॅपिंग नाही, की ऍब्सोल्युटली पैसा वसूल परफॉर्मन्स. गॉड ब्लेस बोथ. अश्विनी मॅम, सर्जेराव आणि इमल यांच्या फॅमिलीमध्ये आता सालेसाहेब आप भी जुड गए. प्रचंड 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 आम्ही हसत होतो. तुमचा त्याच्याबरोबर जो सपोर्ट होता, वेल रिहर्स्ड ऍक्ट इट वॉज, वाय इट इज वेल रिहर्स्ड, कारण बरोबर सर्जेराव तेव्हाच आलायला लागले जेव्हा तुमचा नाच सुरू झाला. ब्रिलियंट दॅट डान्स वॉज. थँक्यू सो मच फॉर अ लवली ऍक्ट. थँक्यू. वा वा वा. श्रियाला विचारूया, तिला हा परफॉर्मन्स कसा वाटला? साहेब लवकर परत या, हे वाचूनच मला कळलं होतं की धमाकेदार परफॉर्मन्स होणार आहे आणि तसंच झालं. मस्त, खूप मजा आहे. या बात आहे आणि बघूया की किती गुण मिळतात. हो, गुण देऊच आहे, पण त्याच्या आधी या होल्डिंगची आयडिया कोणाची आहे? सचिन गोस्वामी. एकदा सचिन सरांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. आणि त्यावर जे चार शुभेच्छुक आहेत त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. निलेश प्लीज वाचून दाखव आम्हाला. शुभेच्छुक आहेत भाऊ कदम, अध्यक्ष दूध संघ, कुशल बद्री केय, पंचायत समिती सदस्य, हेमांगी कवी महिला आघाडी अध्यक्ष, हेमंत ढोबे स्थायी समिती अध्यक्ष. साहेब लवकर परत या. आणि ऋषिकेश जोशीचा इतका कलात्मक फोटो मी याआधी कधीच कुठेच पाहिलेला नाही. प्लीज हा फ्लेक ऋषाच्या घरी पाठवा. अँड हियर्स टू द टू ऑफ यू. थँक्यू. राडे दहा आणि अश्विनी मॅम. Chakas, and I would like to give a blast. Akra! Kya baat hai, kya baat hai. 21.5 gun tumhala milalele aahet. Jodha chaya jala paye tya jodi sathi.